देशातील बाजारात सोयाबीनची आवक आता हळूहळू वाढते आहे. त्यातच मागील आठवड्याभरापासून सोयाबीन उत्पादक पट्ट्यात पाऊस नाही, त्यामुळे सोयाबीनमधील ओलावा कमी होण्यास मदत होतीये. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा झाली होती. मग देशातील सोयाबीन बाजार कसा राहिला, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर किती सुधारले याची माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे. पण त्याआधी तुम्ही आमचा हा व्हिडिओ जर का ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. नमस्कार, मी धनंजय, तुम्ही पाहताय ॲग्रोवन. तर राज्यात मागील आठवड्याभरापासून पावसानं उघडीप दिली, त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळातही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीच्या कामाला वेग दिला. मराठवाडा, विदर्भ आणि इतर सोयाबीन उत्पादक भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसानं पिकाची गुणवत्ता कमी झाली, त्यामुळे शेतकरी मळणी करून लगेच सोयाबीन विक्रीला प्राधान्य देताना दिसत आहेत. चांगल्या गुणवत्तेचं सोयाबीन शेतकरी मागं ठेवत आहेत. चालू आठवड्यात अनेक बाजार समित्या बंद असल्यानं शेतकऱ्यांनी शिवार खरेदीतच सोयाबीन विकली आहे. सध्या सोयाबीनमध्ये ओलावा जास्त असल्यानं या मालाला प्रतिक्विंटल 4,200 रुपयांपासून 4,600 रुपयांपर्यंत दर मिळतोय. तर दुसरीकडे ऊन वाढल्यानं शेतकरी सोयाबीन वाळवत आहेत, त्यामुळं पुढील आठवड्याभरापासून बाजारात येणाऱ्या सोयाबीनमध्ये ओलाव्याचं प्रमाण कमी राहील असं शेतकरी आणि व्यापारीही सांगतायत. तर सध्या विक्रीला येत असलेल्या सोयाबीनमध्ये जास्त ओलावा असलेल्या सोयाबीनचं प्रमाण हळूहळू कमी होतंय, त्यामुळे बाजारातील किमान दरही काहीसे सुधारलेले दिसत आहेत. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आज काहीशी सुधारणा झालेली दिसली. सोयाबीनच्या दरानं $14 टप्पा गाठला होता. आज सोयाबीनचे डिसेंबरचे वायदे 1400 सेंट प्रति बुशल्सने पार पडले. मागील 2 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा दर प्रति बुशल्स $13 ते $14 दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोया पेंडेचे दर सुधारल्यास देशातील बाजारालाही आधार मिळू शकतो असं जाणकारांनी सांगितलंय. देशातील बाजारात सोयाबीनचा किमान दर काहीसा वाढला आहे, तर FAQ दर्जाच्या सोयाबीनला 5,000 ते 5,200 रुपयांपर्यंत दर मिळतोय. सध्याची मागणी आणि पुरवठ्याची परिस्थिती पाहता पुढील काही दिवस सोयाबीनला प्रतिक्विंटल 5,000 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळू शकतो असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री केल्यास फायदेशीर ठरेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.